बच्चू कडू बोलतात, थेट जाऊया. रांगे साहेबांनी जे शब्द मांडले, जे काही बोलले, त्याच्यामध्ये इतरही समाजाचं जातीय दाखले भेटण्यासाठी सुलभता निर्माण होऊ शकतं. म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्या त्या काही मागणीमध्ये मला असं वाटतं इतरही समाजाचं भलं व्यवस्थित होऊ शकेल. कारण जातीच्या माझं कसं आहे, आता आपण कर्जमाफी केली का नाही केली, पण कर्जमाफी बँकेत जाऊन भेटतच नसतं आणि ते फार किचकट करत असेल, तर त्या माफीला काही अर्थ नसते. तसं जातीचा दाखला द्यायचा आहे ना आपल्याला, तर मग त्याच्या सुलभता आली पाहिजे आणि तो सगळ्या समाजासाठी कधी अधिक सुलभ होईल या विचारानं त्यांनी जे काही एकंदरीत विचार ठेवलेला आहे, काही मागण्या ठेवलेल्या आहे, त्या मराठा समाजासाठी पण पोषक आहे. नाही तर मराठा समाज म्हणतच नाही, कुंभ्यांसाठी महत्त्वाचा आहे. कारण मराठा हा काही जातीवाचक शब्द नाही आहे. मी नेहमी सांगत आलो आणि मीच नाही सांगत तर महात्मा ज्योतिबा फुले सुद्धा हेच म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये सुद्धा मराठा हा काही जातीवाचक शब्द म्हटला नाही, तो समूहवाचक शब्द आहे. तो संपूर्ण महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जे आपण मराठे म्हणतो, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आता बोलले तर ते वेगळं. सज्ञस्वरेचा मी सुद्धा वेगळा अर्थ काढला होता, असा अर्थ काढला होता की बा पत्नी आईच्या इकडलं जात हे पोराला लागली पाहिजे. तर त्याच्यात त्यांनी पण तो अर्थाचं स्पष्टीकरण काल आम्ही बोलता बोलता म्हटलं आहे का, जाती आईची जात पोराला लागू शकत नाही, त्याच्याऐवजी वडिलाकडचे जातं, त्याची मामा असेल, मावशी असेल, तर त्याला तो कसा संबंधित सगळ्यांना लागू होईल, अशा संदर्भात काही दुरुस्त्या ह्या एका समाजासाठी होणार नाही, सगळीसाठी होईल. सज्ञस्वराच्या बाबतीत मनोज रांजे पाटलांनी जी मागणी केलेली ती कायद्याच्या चौकटीच्या बाहेर आहे असं अनेक जण सांगतात. नाही नाही, माझं काय म्हणणं आहे का, सज्ञस्वराच्या बाबतीत माझाही गैरसमज झाला होता. पण सज्ञस्वराची व्याख्या काय आहे का, जे वडिलाच्या संबंधित नात्या गोत्यातले जे काही लोक सगळे असेल ते सगळे सज्ञस्वरे, ज्याच्यासोबत सोयरी होऊ शकते ते सोयरे. सज्ञ म्हणजे आपले सगळे, वडील असन, काका असन, पुतण्या असन, त्याच्या मुलगी असन, त्या मुलीचे मामा असेल, हे सगळे सोयरे ना. आईची जात मिळावी याला पण तुम्ही पण मान्य करता? नाही नाही, आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही, त्याला काही शक्य नाही. कारण एका आता सुनग्या एससी समाजाची आहे किंवा ओबीसी समाजात इतर समाजाची आले तर एक दोन पूर आहे, तर एक आई एक असं म्हणून का एक असं करून घ्या का, आईची जात एका पुराला लावा आणि बापाची जात एका पुराला लावा, एका जाती एका कुटुंबात दोन जाती तयार होऊ शकतं. तर त्याच्यात काही त्याच्यात जरांगे साहेबांनाही स्पष्ट म्हटलेलं आहे कालच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा बसलो, का आईच्या जातीचा आग्रह नाही आहे. आग्रह असा आहे का, आखरी त्यांचं मत काय आहे का, जो काही गरीब मराठा आहे ज्याला मराठे म्हणून आहे पण तो कुंभी आहे, त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि त्यासोबत इतरही जातीची सुलभता झाली पाहिजे. नाही भेटणार ना, कशी भेटणार आहे आपण पुरुष सोयरे म्हणजे काय, सोयरे म्हणजे सोयरी जिथं आपली सोयरी होऊ शकते, अर्थात मी कुंभी आहे तर कुंभ्यासोबत सोयरी होऊन म्हणजे ते जातीय सोयरी होईल, आपल्या जातीतली सोयरी काय ना ते, किंवा तेली असेल तर तेल्यासोबत होईल, माळी असेल तर माळ्यासोबत होईल. बरोबर आहे, मी मताबरोबरच आहे. आईची जात लावण्यावर ते आग्रही आहेत ना? नाही नाही, ते पत्नीला द्या म्हणतात, ते मामाला द्या असं त्यांचा आग्रह आहे. नाही नाही, नाही नाही, तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी पण हे स्पष्ट म्हटलेलं आहे का, आईची जात आपण पोराला लावू शकत नाही, लक्षात घ्या. त्याचा वेगळा अर्थ लोकांनी काढला तो चुकीचा आहे. त्यांचा सज्ञस्वरेचा अर्थ कसा आहे, काका पुतण्या मामा मावशी. मामा कसा, आखरी सज्ञस्वरेची व्याख्या करणं फार महत्वाची आहे. एकदा सज्ञस्वरेची व्याख्या जर व्यवस्थित झाली तर त्यानुसार समोर गेलं तर स्पष्ट निकाल निघू शकतो. शिष्टमंडळाचा भाग म्हणून की मध्यस्थी म्हणून की आंदोलन म्हणून या तिन्हीपैकी आज तुमची भूमिका कोणती? माझी एक भूमिका कार्यकर्त्याची आहे. तीन प्रश्न आहेत, एक शिष्टमंडळाचा भाग म्हणून इथं आलात का मध्यस्थी करण्यासाठी आलात की आंदोलनामध्ये म्हणजे आंदोलक म्हणून? आंदोलक म्हणून. नेमकं म्हणजे मनोज रांजे पाटील दोनदा तिथं उत्तानं दिलं, त्यांचं म्हणणं काय आहे किंवा काय नेमकं करायला पाहिजे सरकारनं ज्यामुळे हे सगळं थांबलं असेल? काही गोष्टी कशा बरोबर आहे का, आपण दोन तीन डाव शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते, त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही, हे दुर्दैवच आहे.
आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्यासारखी फसगती झाली नाही पाहिजे. हे म्हणणं तर साहजिकच आहे ना, कुठल्याही आंदोलकाचं ते काही वाईट नाही आहे ना. पण एक तटस्थ राहून तुम्ही जर सांगाल तर आता या सगळ्या चर्चेनंतर फलित काहीच नाही, तर महाराष्ट्रात आंदोलन उभं राहणार असं वाटतंय? नाही, मला असं वाटतं का याच्यातून काहीच फलित झालं नाही आज उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत, तर आंदोलन तर उभं राहिलंच ना. ते थोडं रोखू शकतं उद्या, आम्ही जरी म्हटलं जो रोखा तर समाज रोखायला थोडा तयार आहे. आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी. तुम्ही सांगा कोणाचं आंदोलन सोयीचं असतं? सरकारच्या सोयीसाठी कधी आंदोलन केलं का कोणा? तुम्हाला वाटतं आंदोलन झालं पाहिजे कार्यकर्ता म्हणून? नाही, माझं काय म्हणणं आहे, आंदोलन होणं नाही होणं हा दुय्यम गोष्ट आहे. अखेरीस समाज म्हणून न्याय भेटलं पाहिजे ही प्राथमिकता आहे, ती झाली पाहिजे. न्यायासाठी आंदोलन झालं पाहिजे. दोन गोष्टी आहे, होऊन नाही होऊन झालं आंदोलन न करता, जर आंदोलन झाल्यानंतर जे भेटन तेच झालं समजून घ्या, तर मला वाटते अधिक सोयीचं. माझं म्हणणं असं आहे की सहजरित्या मला जर काही गोष्टी भेटत असेल, आंदोलन न करता भेटत असेल, ज्या आंदोलन केल्यानंतर भेटणार त्याच भेटत असेल, तर मग आपली भूमिका काय राहील? तुमची जी भूमिका राहील ही सार्वत्रिक भूमिका सगळीची आहे. तुम्ही आता म्हणले की सरकारनं जे काही शब्द पाळले नाही ते दुर्दैव आहे, तर तुम्ही या जे काही शब्द पाळायचे होते या संदर्भात सरकारशी काही बोललात का मुख्यमंत्री? हा, मी तेच म्हटलं आहे का आपण आताही काही शब्द द्यायचे असन तर चार याच्यात पहिले पूर्ण मजबूतपणे सगळं विचारून घ्या आणि तसे शब्द देऊ नये. माझं असं मत आहे की शब्द देताना आता आपण असं झालं नाही पाहिजे का, आपण शब्द दिला पण ते करू नाही शकलो, तर त्याचं समाज मननावर सरकारच्या बाबतीत वाईट हे जाईल, भावना निर्माण होईल आणि त्याच्यातून काही निष्पन्न होतं ते उग्र होईल, जास्त होईल. अखेरी आमचं म्हणणं असं आहे का जे शब्द द्या नंतर ते झाले होत असेल तरच द्यावं. राज्य सरकारने सुद्धा आंदोलनाच्या बाबतीत अलर्टनेस दाखवलेला आहे, पोलिसांची फार मोठी जमावबंदी सरकार करत आहे, नोटिसा दिल्या जात आहेत, याच्याकडे कसं बघता तुम्ही? या प्रशासकीय बाबी आहे, तर मी एवढे आंदोलन 25 वर्षात केले तर त्या नोटिसा कसं आहे, प्रशासन म्हणून सरकार एक वेगळं आणि प्रशासन एक वेगळं राहतं. उद्या आपण कुणाला विचारतो, SP ला विचारणार तुम्ही काय केलं, हे थांबवायचं आहे तर तुम्ही काय केलं, आधी हा प्रशासकीय बाब आहे आणि निर्णय घेणं हा सरकारची गोष्ट आहे. त्याच्यामुळं तुम्ही जा ना, तुम्ही बाकी जण काय घेऊन चाललंय. मला असं वाटतंय का आंदोलन न करता समाजाचे सगळे प्रश्न मिटले पाहिजे. नाही वेळ नाही, माझं काय मत आहे, अखेरी काय जरी झालं तर समाजाचे प्रश्न मिटत असेल तर वेळ काय, आपण तर जीव द्यायला तयार आहे. त्याची गॅरंटी सरकारने दिली तर मनोज जरांनी पाठवून एखादं पाऊल मागे घ्यावं, तो त्यांचा निर्णय, तो मी नाही निर्णय घेत, मी कार्यकर्ता म्हणून आहे. तुम्ही मला नेत्यासारखे प्रश्न कसे विचारता? ते कार्यकर्त्याच ऐकतात, समाजाचंच ऐकतात ते, समाज म्हणून तुम्ही बोलताय. माझं योगदान त्याच्यात कमी आहे, त्याचं माझं ऐकणार नाही, माझं योगदान तेवढं आहे का, माझं योगदान त्या बाबतीत फार कमी आहे, लक्षात घ्या. ओके, थँक्यू भाऊ. तुम्ही आणखी भेटणार आहात की कसं, शेवटची भेट आहे? मी इथंच थांबणार आंदोलक म्हणून, उद्या जर झालं तर इथूनच आंदोलनात बसणार. भाऊ, तुम्ही सरकारच्या प्रतिनिधीमध्ये इथं बसलेले नाही, हे खरंच झालं दुवा नाही का? तुम्ही तुमच्याकडेच मेसेज येत आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, जर एखादा अमृताचा प्याला आला सरकारनं पाठवला तो काही द्यायचा नसतं का? कमाल आहे तुमची, म्हणजे मध्यस्थी होऊ शकते तुम्ही तोपर्यंत आहात. माझं असं मत आहे का आखरी उद्या चांगल्या गोष्टी घडत असेल तर त्याच्यात माझ्यासारखा एक मध्यस्थी म्हणून कार्यकर्ता म्हणून मध्यस्थीची भूमिका निभावं लागत असेल तर ते निभावले आनंदच वाटेल ना, कोणाला गर्व नाही वाटेल ह्या गोष्टीचा, इथे साधी गोष्ट आहे ना. आता OSD आले होते, अजून काही आहे आज किंवा उद्यामध्ये सरकारचे काही शिष्टमंडळ येणार आहे का मंत्रिमंडळ? सरकारच्या बाबतीत मला काही माहीत नाही, जरांगे साहेबांबद्दल मी जाता जाता हेच म्हटलं का मी काय सरकार समोर मांडू ते सांगा. ते म्हणे आता पहिले मी सभा करतो नंतर मांडू काय ते. आता एवढं स्पष्ट मी बोलत असताना तुम्ही किती खोलून खोलून आखरी मला तुम्हाला वाटते तुम्ही मुद्द्यावर ब्रेकिंग भेटले नाही का तुम्हाला? तुम्ही इथं आहात ही ब्रेकिंग आहे, तुम्ही आहात ही ब्रेकिंग. पण तुम्ही कार्यकर्ता म्हणून आलात, मात्र मुख्यमंत्र्यांच्या OSD सोबत आला. नाही, चुकीचं आहे, फार चुकीचं आहे.
मंगेश चिवटे सकाळी आले. मी आता इथं का रे, कोणी होतं का रे? मी काल रात्री आलो ना बाबा. यांना सांगणार आहो तुम्ही, हे इच्छे इथं चुना लावतोय मला. मी काल रात्री आलोय, रात्री 2-3 वाजेपर्यंत इथं थांबलो. मला जागा नव्हती, मग त्या कोणती राधे कोणतं हॉटेल आहे तर तिथे थांबलोय मी. नंतर चिवटे आले, मग त्यांच्यासोबत चर्चा झाली. एस पी होते, त्यांना आखरी माझं काय मत आहे का, चांगला व्यवस्थित सगळं झालं पाहिजे. कुणाला वाटतं एक राज्याचा नागरिक म्हणून माझी भूमिका, तुमची भूमिका काय राहणार आहे? सगळ्यांच्या भूमिका राज्याचा नागरिक म्हणून काय राहील? हो, आता मनोज रंगे पाटलांचे मुद्दे तुम्हाला सांगितले, ते मुद्दे तुम्ही कुणासमोर पोहोचवणार आहात, कुठपर्यंत जाणार? आपण आता त्यांचा मुख्यमंत्र्यांचा तिकडला फोन आला तर मी बोलन, मी स्वतःहून फोन नाही करणार. माझी भूमिका कार्यकर्त्याची आहे, तर तिकून फोन आला तर बोलन ना मी. मी स्वतः ते त्यांनी करावं. आता जरांगे साहेबांनी तिकडे सभा करत असताना जर काही गोष्टी चांगल्या घडत असेल, आखरी त्यांचा तो दबाव, ते प्रेशर निर्माण झालं आणि सरकारनं जर चांगले निर्णय घेतले तर वेल अँड वेल ना, चांगलंच होईल ना. बघा प्रेशर निर्माण झालेलं, आता कोणतं अधिक काय प्रेशर, आता कोणतं प्रेशर अधिक काय करायला पाहिजे. प्रेशरपेक्षा छत्रपतीचाच दावा आहे, आम्ही छत्रपतीचे भक्त आहे. छत्रपतीनं बऱ्याच ठिकाणी शक्ती वापरली नाही, युक्ती वापरली, आणि युक्तीतून कधी कधी तर सैन्य वापर न वापरता जिंकलंय युद्ध. असे कित्येक उदाहरण आहे. ते आता आम्ही ठरवू, ते आता तुम्हाला अगोदर सांगितलं तर मग काय अर्थ होईल. हा चलो भाऊ, चला या चागे घेत आहे. वा वा, ते काय शब्दाचं धनी आहे आपण. तर जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडू माध्यमांशी बोलत होते. जरांगेंच्या भेटीला आंदोलक म्हणून आलो असं बच्चू कडू म्हणालेले आहेत. तर मराठा समाजाला न्याय मिळावा अशी सुद्धा मागणी बच्चू कडू यांनी व्यक्त केलेली आहे. शब्द देताना विचार करा असं सुद्धा वक्तव्य बच्चू कडूंनी यावेळेला केलेलं आहे. मराठा जातीवाचक शब्द नसल्याचं सुद्धा कडू म्हणताय. बच्चू कडूंकडून मध्यस्थी पण तोडगा निघालेला दिसत नाहीये. बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे. आईची जात मुलाला लागू होत नाही असं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे. तर ज्याच्यासोबत सोयरी होऊ शकते तो सोयरे असं सुद्धा विश्लेषण बच्चू कडून केलं आहे.